आयुष्याचा जोडीदार कधी कुठे आणि कसा भेटेल याची माहिती कोणालाच नसते, असाच काहीसा अनुभव अभिनेत्री शिवानी सोनार हिने घेतला आहे. राजा राणीची ग जोडी मालिकेतून घराघरात पोहोचलेली शिवानी सोनार हिने एप्रिल महिन्यात अभिनेता अंबर गणपुळेसोबत साखरपुडा करून सगळ्यांना आश्चर्यचकित केले होते, कारण हे दोघे कधीच कुठे एकत्र पाहायला मिळाले नव्हते. शिवाय दोन भिन्न स्वभावाच्या व्यक्ती अचानक साखरपुडा करतात तेव्हा सेलिब्रिटींनाही हा मोठा सुखद धक्काच बसला होता. तुम्ही दोघे कसे, असे प्रश्न तिच्या साखरपुड्याच्या बातमीवर पडले होते यावर शिवानीने नुकताच खुलासा केलेला पाहायला मिळाला. चाहत्यांची ही प्रश्नाची उत्तरं देताना शिवानी म्हणते की आम्ही दोघेही एकदम दोन टोकाच्या व्यक्ती, आमचे स्वभाव एकमेकापेक्षा खूप वेगळे आहेत, तरीही आम्ही लग्नाचा निर्णय घेतला. अंबर आणि माझी कशी फारशी मैत्री नव्हती, तो काही प्रोजेक्ट करून पुण्याला असायचा तेव्हा मीही माझे प्रोजेक्ट करून पुण्याला जात असे, तेव्हा आमची भेट होत असे, पण मैत्रीपलीकडे आमच्यात असे काहीच नव्हते. आमचा एक कॉमन फ्रेंड होता ज्याला आमच्या दोघांना घेऊन एक शॉर्ट फिल्म बनवायची होती. या शॉर्ट फिल्मच्या निमित्ताने आमची भेट होऊ लागली, आम्ही एकत्र प्रॅक्टिस करू लागलो, तेव्हा आमच्यात प्रेम जुळून आले. ही गोष्ट आम्ही आमच्या घरी सांगितली तेव्हा घरच्यांनीसुद्धा काहीच विरोध न दर्शवता आमच्या लग्नाला परवानगी दिली. एप्रिल महिन्यात आम्ही साखरपुडा केला तेव्हा सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला, कारण आम्ही कधीच एकत्रित फोटो शेअर केले नव्हते, त्यामुळे हे कधी आणि कसं घडलं असे अनेक प्रश्न विचारण्यात येऊ लागले. शिवानी सोनार ही सध्या सोनी मराठीवरील तू भेटशी नव्याने या मालिकेत दुहेरी भूमिका साकारत आहे. छोट्या छोट्या भूमिका साकारत असताना शिवानी राजा राणीची ग जोडी मालिकेतून प्रमुख भूमिकेत झळकली. सिंधुताई माझी माय, तू भेटशी नव्याने अशा मालिकातील तिच्या भूमिकेचे कौतुक झाले.